संभाजी महाराज हे धर्मवीर नसते, जे कोणी म्हणताय छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते त्यांची कदाचित सुनता झाली असती मित्रांनो, कदाचित. जर त्यांना तसं वाटत असेल तर मीडियाच्या मित्रांना माझी विनंती आहे, त्यांना जाऊन चेक करा नेमकं काय परिस्थिती आहे त्यांची. ही परिस्थिती झाली असती का नसती सांगा. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे सगळे अजित पवारांकडे आता काही शिल्लक उरलेलं नाही आहे. खरं तर विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी लोकांच्याकडे जायला पाहिजे होतं. विद्यार्थी असतील, युवक असतील, शेतकरी असतील, पण ते काही जाताना दिसत नाहीत. त्यांच्या घरातच इतका वाद विकोपाला गेलेला आहे, त्यामुळं त्यांना बाहेरच्या लोकांचं काय प्रश्न आहेत आणि कशी सोडवणूक करायचं याला काही त्यांना वेळ मिळत नाही आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना माहीत आहे, विद्यार्थी जर या विषयावरती काय बोलले तर आम्ही त्या विषयावरती बोलू. अजित पवार काय बोलले याला फार महत्व राहत आहे असं मला वाटतं. दिलदारपणे हार तरी स्वीकार करावी बावनकुळेंनी आणि भाजपच्या लोकांनी. आता हार झाले, अजित पवार म्हणतात मान्य करा, पण दिलदारपणे हार तरी स्वीकार करा. बघा, अजून घोडण मैदान लांब नाही आहे. आता विधानसभा येते, लोकसभा येते. एखादा विजय जर तुम्हाला मिळाला तर जास्त तुम्ही हुरळून जाण्याची पण काही गरज नाही. भारतीय जनता पार्टी जेव्हा विजय होतो तेव्हाही हुरळून जात नाही, तेव्हाही जमिनीवरती असतो. जेव्हा पराभव एखाद्या निवडणुकीमध्ये होतो तेव्हाही भारतीय जनता पार्टी त्या सगळ्या गोष्टीचं आत्मचिंतन करते, कशानं पराभव झाला याच्या तळापर्यंत जाते आणि पार्टी आमची रेग्युलर काम करते, नेहमी काम करते. त्यामुळं अजितदादांनी भारतीय जनता पार्टीची चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. राष्ट्रवादीची तुम्ही चिंता करा, राष्ट्रवादी सांभाळायचं. सर, एक शेवटचा प्रश्न. सर, एक शेवटचा प्रश्न. संजय राऊतांनी कायदेशीर नोटीस पाठवली, सातत्याने वैयक्तिक टीकाची नारायण राणे यांच्याकडून केली जाते, त्याला कसं बघता? आता राणे साहेब आणि त्यांची मुलं ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं शिवसेनेचा बाजा वाजवत आहेत ते बहुतेक त्यांच्या जिवारी लागलेलं दिसतंय. त्यामुळं त्या पद्धतीनं ते करत असतील, जे कायदेशीर प्रोसेस असतील ते आम्ही बघून घेऊ. ठीक, थँक्यू सर. Right, right.